नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दत्ता कंकाळ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. मित्र, आज एका अशा तरुणाची आपण मुलाखत घेणार आहे की ज्यांनी आपली 25-30 हजाराची नोकरी सोडून फुल टाईम शेती करण्याचं ठरवलं आहे. तर आपण अशा एका MBA झालेल्या विद्यार्थ्याला आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत. तर चला आपण जाऊया त्यांच्याकडे. सर नमस्कार. नमस्कार सर, आपलं नाव? माझं नाव देवराव अशोकराव कराळे, मी गिरगावमध्ये राहतो. सर आपलं शिक्षण काय झालेलं आहे? माझं BE करून मी MBA केलेलं आहे. माझं पुण्यात शिक्षण झालेलं आहे. बरं, त्यानंतर काय केलं सर आपण? मी 2 वर्ष जॉब केला, त्याच्यानंतर माझा जॉब सोडून मी शेतीकडे आलो. बरं, जॉबमध्ये काय पेमेंट होतं सर आपल्याला? मला 30,000 रुपये पेमेंट होतं. बघा मित्रांनो, 30,000 रुपये यांचं जॉबचं पेमेंट होतं. मला सांगा सर, जवळपास आपण बघतो की सर्व तरुण हे कुठंतरी कंपनीमध्ये कुठंतरी जॉब करण्याच्या मागे आहेत. आपल्या डोक्यात का असं आलं की बाबा आपण जॉब सोडून शेतीकडे वळावं? जवळपास माझ्याकडे 9-10 एकर शेती आहे आणि जॉबमध्ये कोरोना, ज्यावेळेस मी जॉब चालू होता त्यावेळेस कोरोनाचा पिरियड आला. कोरोनामध्ये बऱ्याच आम्हाला गोष्टी जॉबमध्ये फेस कराव्या लागल्या. जसं की आमचं माझं काम होतं मार्केटिंग करणं. मार्केटिंगमध्ये मला ज्या गोष्टी फेस करायच्या होत्या त्या मी शेतीमध्ये येऊन फेस करतो. जसं टरबूज खरबूजाचं माझं काम होतं, त्या गोष्टी मी शेतामध्ये चांगल्या पद्धतीने चांगल्या करून आता मार्केटिंग करण्याचं काम मीच करतोय. यावर्षी मी माझं जवळपास पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे की माझा माल बी एक्सपोर्ट झाला पाहिजे, माझा माल मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, दिल्ली मार्केटला माझा वैयक्तिक नावानं माल गेला पाहिजे, या परिणामी शेतीमध्ये उतरलो. मला एक सांगा सर की बरेच जण म्हणतात की बाबा शेती परवडत नाही, याबद्दल तुमचं काय मत आहे? योग्य नियोजन असेल तर शेती नक्की परवडते. तुमची स्वतःची मेहनत जास्त लागते शेतीमध्ये. आजकाल लेबर चार्ज पण खूप वाढला आहे, रासायनिक खताचे भाव पण वाढलेत, त्याच्यामुळे तुम्हाला योग्य नियोजन करावं लागेल. तुमचं नियोजन चांगलं असेल तर नक्की तुम्हाला शेती परवडेल. बरोबर. तर मला सांगा की तुम्ही जे हा टरबुजाचा प्लॉट केला, हा कधीपासून टरबूज लावता तुम्ही? जवळपास आमच्या वडिलांपासून आम्ही 20 वर्षापासून टरबूज घेतो. बरं, आणि माझ्या वैयक्तिक याच्यापासून मी जवळपास 5-6 वर्ष झालेत आम्ही टरबूज घेतो. बरं, काय अनुभव वाटला तुम्हाला तुमचे वडील ज्यावेळेस करत होते तो आणि आज तुम्ही जे करता? त्यावेळेस सुरुवातीला बेड वगैरे काही नव्हतं, दांड पद्धतीने टरबूज लावायचे, मल्चिंग वगैरे नव्हती, ड्रिप नव्हतं, टरबुजाच्या एवढ्या चांगल्या व्हेरायटी नव्हत्या, मोठे मोठे टरबूज राहायचे त्यावेळेस, फॅमिली पॅक नसायचे, त्यामुळं म्हणजे टरबुजाचं एवढं उत्पन्न नव्हतं. आता मल्चिंग आले, ठिबक आले तुम्हाला, त्याच्यामुळे रासायनिक खतं जास्त झालीत, उत्पन्न चांगलं होते आणि मुनाफा पण जास्त होतो. मला सांगा की तुम्ही टरबुजामध्ये किती उत्पन्न काढता, म्हणजे एकरी किती उत्पन्न येतं? जवळपास आमच्या इकडे 25-30 टन चांगला माल निघतो आमचा दरवर्षी. एक अंदाजे उत्पादन काय आम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता की बघ किती उत्पादन तुम्हाला? जर चांगला भाव लागला तर जवळपास निव्वळ नफा आम्हाला 1.5 लाखापर्यंत अपेक्षित आहे आणि निघतो पण दरवर्षी. गेल्या वर्षी किती टरबूज होतं आपल्याकडे? माझ्याकडे गेल्या वर्षी 3 एकर टरबूज आणि 2 एकर खरबूज होतं, म्हणजे 5 एकर टोटल हे होतं. तर किती नफा आला तुम्हाला? माझा जवळपास माझा पूर्ण खर्च झाला त्याला 2 लाख रुपये, एकरी 40,000 रुपये या हिशोबानं मला खर्च लागला. कारण की प्लॉट जास्त असल्यामुळे खर्च कमी लागतो. बरोबर. कारण की तुम्हाला प्रत्येक बॅग घेण्यासाठी एक सेपरेट बॅग घेण्याची गरज पडत नाही. मी थोडं थोडं करून आपण खर्च कमी करू शकतो जास्त प्लॉट असेल तर. मला मागच्या वर्षी निव्वळ उत्पन्न झालं 12 लाखाचं, त्याच्यात 2 लाख रुपये आम्हाला खर्च झाला, निव्वळ नफा माझा 10 लाख रुपये झाला. म्हणजे 5 एकर मध्ये निव्वळ नफा तुमचा 5 लाख 10 लाखाचा. बरोबर. बघा मित्रांनो, 5 एकर मध्ये 10 लाखाचं उत्पन्न घेतलं आणि त्यांच्या नोकरीमध्ये 32-33,60,000 रुपये येऊ लागले. आज त्यांचे बघा या ठिकाणी 1-3 महिन्यामध्ये 10 लाखाचं उत्पन्न घेतलं. खरंच आपण जर शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर शेती केली तर नक्कीच परवडते. मला सांगा सर, तुम्ही आमच्या ज्या नवीन तरुण आहेत जे नवीन शेती करत आहेत, अशा नवीन तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता? तुम्ही शेती करताना सर्वात म्हणजे तुमचं नियोजन असलं पाहिजे, तुमचं वैयक्तिक शेतीवर लक्ष असलं पाहिजे. हे महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्लॉटर, आणि सर्वात मेन म्हणजे तुम्ही लोकांच्या प्लॉटर जा, म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की आपण किती पाण्यात आहे. म्हणजे तुम्ही लोकांचे प्लॉट बघा, तिथं काय नवीन पद्धत आणली, त्यांनी काय नवीन केलं ते तुमच्या शेतात अंमलात आणा. तुम्ही जैविक औषधाचा जास्त वापर करा, रासायनिक खताचा वापर कमी करा, म्हणजे जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल. रासायनिक पण वापरा नाही म्हणणं नाही, पण तुम्ही होईल तेवढा वापर कमी करा. हा माझा सर्वांना. बिलकुल. तरुणांनी शेतीकडे वळायला पाहिजेत का नाही? वळायला पाहिजे. बिलकुल बिलकुल वळायला, बिलकुल वळायला पाहिजे. पण तुमची आधुनिक शेती राहिली पाहिजे. बरोबर. की पारंपरिक शेती गेलं तर तुम्ही 100% नुकसानात राहा. बरोबर. म्हणजे नोकरीच्या ऐवजी तुम्ही शेतीला प्राधान्य द्यायला हरकत नाही. तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं माझं म्हणणं आहे की आपण शेती परवडत नाही म्हणतो, पण एक जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे की ज्यांनी शेतीमध्ये जवळपास 3 महिन्यामध्ये 10 लाखाचा निव्वळ नफा काढलेला आहे. मित्रांनो, असेच जे तरुण शेतकरी आहेत त्यांना माझा एक पुन्हा संदेश आहे की तुम्ही नोकरीच्या मागं न लागता तुम्ही या
शेतकऱ्यांचा या तरुणांचा आदर्श घ्यायला पाहिजेत आणि प्रत्येकानं आधुनिक पद्धतीने शेती करायला पाहिजेत. सो थँक्यू, विश यू वेल्थ.